नमस्कार मित्रांनो, मैं महेश कोरे, एमके स्टडी पॉइंट गोंदिया। तर आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूयात आपण कर्तरी प्रयोग। तर कालच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं होतं कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग, त्याच्यानंतर भावे प्रयोग आणि प्रयोग म्हणजे काय याच्याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली होती। तर त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला प्रयोग म्हणजे नेमकं काय असते याची संकल्पना आपली क्लियर झालेली असेल। तर ज्याही विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। त्याच्यानंतर वन बाय वन आपल्याला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग या प्रकारांचा विचार करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण नेमकं कर्तरी प्रयोग म्हणजे काय। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी कर्तरी प्रयोगाचे काही शॉर्ट ट्रिक सांगितलेले होते की आपल्याला कर्तरी प्रयोग एखाद्या वाक्यामध्ये ओळखायचा असेल तर ते ओळखण्यासाठी कोणत्या शॉर्ट ट्रिक्स वापरायच्या। त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं की कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, परंतु या ठिकाणी मी उजळणी करतो आणि आपल्याला आज कर्तरी हा जो प्रयोग आहे हा आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी एक उजळणीच्या स्वरूपात जर पाहिलं तर प्रयोग म्हणजेच काय असतो, तर प्रयोग म्हणजेच कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापदामध्ये जो झालेला बदल असतो त्यालाच आपण काय म्हटलेलं होतं, तर प्रयोग म्हटलेला होता। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची परस्पर जुळणी किंवा परस्पर संबंध किंवा परस्पर रचना म्हणजेच काय असेल, तर त्या ठिकाणी प्रयोग असेल। आपण पाहिलेलं होतं त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच कर्तरी प्रयोग। आता या ठिकाणी कर्तरी प्रयोग आपण काय म्हटलेलं होतं, तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं कर्तरी प्रयोगामध्ये असतो कर्ता। कारण कर्तरी प्रयोगामध्ये जर पाहिलं तुम्ही तर कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असते, तर कर्त्याची असते। कारण कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हा कर्त्यानुसार बदलत असतो, त्याच्यामध्ये हुकूमती कर्त्याची चालत असते असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। तर या ठिकाणी एक उदाहरण पाहू आपण की कर्त्यानुसार क्रियापद कसा बदलतो। आता जसं एक उदाहरण घेतलं आपण, रामू बैलाला बांधतो, हा एक वाक्य आहे बैलाला बांधतो। तर या वाक्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर बांधणार कोण आहे, तर रामू आहे, म्हणजे हा काय झाला वाक्यामध्ये कर्ता झाला। त्याच्यानंतर बांधण्याची क्रिया कोणाला होते, तर बैलावर होते, म्हणजे हा कर्म झाला। म्हणजे कर्त्यामध्ये जर चेंज केला हा पुल्लिंगी करता, स्त्रीलिंगी घेतला आपण सीता, तर या ठिकाणी काय होईल, तर सीता बैलाला बांधते असं होईल। म्हणजे या ठिकाणी हा जो बांधतो आहे या वाक्यातील या ठिकाणी काय झालेला आहे, बांधते झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी कर्त्याच्या लिंगामध्ये आपण बदल केला तर निश्चितच क्रियापदामध्ये काय झालेला आहे, बदल झालेला आहे। त्याच्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी कर्ता एक वचनी आहे, या ठिकाणी कर्ता एक वचनी आहे। कर्त्याचं जर आपण वचन चेंज केलं, रामू आणि सीता हे एक वचनी आहे, या ठिकाणी जर आपण म्हटलं लोक बैलाला बांधता या पद्धतीने होईल, तर या ठिकाणी बांधता म्हणजे या ठिकाणी अनेक वचनी जर कर्ता केला तर या ठिकाणी काय होतो, बांधता या पद्धतीने बदल होतो। म्हणजेच आपल्याला कर्तरी प्रयोगामध्ये या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापद हा काय होत असतो, बदलत असतो, यालाच म्हटले जाते कर्तरी प्रयोग। आता या ठिकाणी मी शॉर्ट ट्रिक कर्तरी प्रयोगाचं काय सांगितलं होतं तुम्हाला, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो कोणता असेल हा कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो। प्रथमा विभक्तीत असतो याचा अर्थ त्याला कोणत्याही प्रकारचे प्रत्यय लागू येत नसतात, म्हणजे प्रत्यय लागू येत नसतात म्हणजे तो कोणत्या विभक्तीमध्ये असतो, प्रथमा विभक्तीमध्ये असतो, त्याला म्हटलं जाते त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, तुम्ही तुमचा कर्तरी प्रयोग हा एकदम क्लिअर होईल। याच्यानंतर कर्तरी प्रयोगाविषयी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला राहणार नाही। तर या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कर्ता हा नेहमी काय असतो, तर प्रथमा विभक्तीमध्ये असतो। आता या ठिकाणी कर्तरी प्रयोगाची संकल्पना तुम्हाला समजलेली असेल, यानंतर पाहू आपण की कर्तरी प्रयोगाचे प्रकार। आता या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचे प्रकार म्हटलं तर मुख्यतः जर पाहिलं तर त्या ठिकाणी दोन प्रकार
मिलता दोनों प्रकार दिसले लक्षात घ्या की पहिला प्रकार म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग। आता या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे नेमके काय असते तर सकर्मक याचा शाब्दिक अर्थ जर पाहिला तर ज्यात कर्म आहे असा पद्धतीने होतो। म्हणजे जर समजा एखादं वाक्य तुम्ही घेतलं आणि त्या वाक्यामध्ये जर समजा एखादा कर्म असेल तर निश्चितच तो काय होईल सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य होईल। मात्र सकर्मक आणि अकर्मक या दोनही प्रयोगामध्ये जे आपण सुरुवातीला कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य सांगितले की कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो तेच वैशिष्ट्य दोनही प्रयोग प्रकारांना त्या ठिकाणी लागू होत असतात। फक्त या ठिकाणी फरक एवढाच आहे सकर्मक आणि अकर्मक म्हणजेच काय तर ज्या वाक्यात कर्म असतो त्याला म्हटले जाते सकर्मक कर्तरी प्रयोग। म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म वाक्यात अस्तित्वात असतो कर्म वाक्यात अस्तित्वात असतो। जसा आता एक आपण उदाहरण घेतलेलं होतं जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल रामू बैलाला बांधतो या वाक्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी वाक्यामध्ये कर्ता एवढा तर बांधणारा कोण रामू ह्या वाक्यामध्ये कर्ता झाला। त्याच्यानंतर कर्म जर निवडायचं असेल आपण कर्ता कसं निवडतो क्रियापदाला मूळ रूपामध्ये आणायचं बांधतो याचा अर्थ मूळ रूप म्हटलं धातू म्हटला आपण तर बांध त्याला नाना प्रत्यय लावायचा आणि त्याच्यानंतर कोण आणि काय प्रश्न विचारायचा वाक्यामध्ये काय मिळेल आपल्याला कर्ता मिळेल। त्याच्यानंतर जर कर्म निवडायचं असेल तर या ठिकाणी कर्म निवडताना क्रिया कोणावर झाली क्रिया कोणावर झाली या पद्धतीने प्रश्न विचारायचा। मग कोणती क्रिया तर जी वाक्यामध्ये क्रिया असेल ती क्रिया लक्षात घ्यायचं या वाक्यामध्ये बांधण्याची क्रिया आहे तर बांधण्याची क्रिया कोणावर झाली तर बांधणारा कोण रामू बांधण्याची क्रिया कोणावर झाली तर बैलावर झाली। म्हणजे जी कोणती क्रिया असेल ती क्रिया कर्त्यापासून न सांगता ती कर्त्यापासून जर समोर जात असेल तर त्या वाक्यामध्ये नेहमी कर्म असतो। म्हणजे ह्या वाक्यामध्ये कर्म काय झालं बैल झालं तर ह्या वाक्यामध्ये कर्म आहे याचाच अर्थ हा काय झाला सकर्म कर्तरी प्रयोग कारण या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये आहे। आता या ठिकाणी जर एखादं दुसरं उदाहरण घेतलं आपण फॉर एक्झाम्पल तर या ठिकाणी जसं आपण म्हणतो की सीता घरी जाते आता या ठिकाणी सीता घरी जाते असं जर म्हटलं आपण तर या वाक्यामध्ये पहा जाणारी कोण तर या ठिकाणी सीता ही काय आहे कर्ता आहे। मग जाण्याची क्रिया कोणावर होते तर जाण्याची क्रिया कोण करतो सीता करतो। म्हणजे ह्या वाक्यामध्ये जी क्रिया आहे ती कर्त्यापासून पुढे जात नाही याचा अर्थ या ठिकाणी कर्ता सीता आहे पण या वाक्यामध्ये कर्म नाही। म्हणजे ह्या वाक्यात कर्म नाही याचा अर्थ हा वाक्य काय असेल तर अकर्मक असेल। मग या ठिकाणी कर्ता प्रथम विभक्तीत आहे म्हणून या ठिकाणी काय असेल तर अकर्म कर्तरी प्रयोग असेल। आता मित्रांनो या ठिकाणी अजून एखाद्या वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही हे तपासताना काही विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होत असतो त्याचा अजून मी तुम्हाला थोडक्यामध्ये शॉर्ट ट्रिक सांगतो। जसं काही काही विद्यार्थ्यांना या वाक्यामध्ये जाण्याची क्रिया घरावर होते या पद्धतीनं कन्फ्युजन असेल तर अशा प्रकारचं बिलकुल मानून घेऊ नका। तर यासाठी मी तुम्हाला सांगतो कर्म जर निवडायचं असेल तर कर्म निवडताना अजून एक कर्म निवडण्याची मी शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगतो। आपण एक पाहिलेलं आहे की क्रियापदाला काय करायचं आहे क्रिया कोणावर झाली अशा पद्धतीने प्रश्न विचारायचा आहे। म्हणजे जाण्याची क्रिया कोणावर झाली किंवा कोणावर होते तर ते सीतेवरच होते ह्या वाक्यामध्ये कर्म नाही। पण काही काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की घरावर होते जाण्याची क्रिया पण तर अशा वेळेला काय करायचा कर्ता जो असतो वाक्यामध्ये कर्म वाक्यात आहे किंवा नाही हे जर तुम्हाला तपासायचं असेल किंवा परफेक्ट पाहायचे असेल तर या ठिकाणी काय करायचं जो कोणता कर्ता असेल त्या कर्त्याला ने विभक्तीचा प्रत्यय लावायचा कोणता ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य जो वर्तमान काळामध्ये असतो त्या वाक्याचं भूतकाळामध्ये रूपांतरण करायचा। जर वाक्याचा कर्त्याला ने प्रत्यय लावून जर वाक्याचा भूतकाळ होत असेल
तर त्या वाक्यामध्ये कर्म मॅक्झिमम वेळेला असतो. जर भूतकाळ करता येत नसेल तर त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये कर्म मुळीच नसतो. हे शॉर्ट पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या वाक्यामध्ये कर्म आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी हे गोष्ट करणं अतिशय आवश्यक आहे. जसे या वाक्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, सीता घरी जाते, मग प्रत्यय ने प्रत्यय लावून सीता ने घरी गेला, वाक्य जमत नाही, याचा अर्थ भूतकाळ होत नाही, याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये कर्म नाही. पण वरचे वाक्य पहा, रामू बैलाला बांधतो, ह्या वाक्यामध्ये प्रत्ययाला ने प्रत्यय लावा, रामूने बैलाला बांधले, हा भूतकाळ झाला, याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये कर्म आहे. तर एक साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कर्म त्या वाक्यामध्ये आहे किंवा नाही हा कर्त्याला ने प्रत्यय लावून आणि वाक्याचा भूतकाळ करून त्या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या काय करता येतो, ओळखता येतो. तर या ठिकाणी तुम्हाला सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असतो, अकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नसतो त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्म असतो त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर चला पाहूयात सकर्मक आणि अकर्मक प्रयोगावरचे कर्तरी प्रयोगावरचे काही उदाहरणे. या ठिकाणी उदाहरण आहे, राजा प्रधानाला बोलावतो. एक वाक्य बोलावणार कोण, राजा वाक्यामध्ये कर्ता आहे. त्याच्यानंतर बोलावण्याची क्रिया कोणावर होते, तर या ठिकाणी प्रधानावर होते, याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये कर्म आहे. म्हणजे या ठिकाणी हा काय असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग असेल आणि कर्ता हा प्रथम विभक्तीत आहे, याचा अर्थ या ठिकाणी हा काय असेल तर कर्तरी प्रयोग असेल. कर्म असल्यामुळे तोच काय असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग असेल. दुसरं वाक्य पाहू आपण, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांना शिकवितात. तर या वाक्यामध्ये शिकवणारे कोण, तर शिकवणारे कोण आहेत, शिक्षक आहेत. म्हणजे या ठिकाणी हा झाला कर्ता, म्हणजे या ठिकाणी शिकवण्याची क्रिया कोणावर होते, तर विद्यार्थ्यांवर होते, याचा अर्थ हा झाला कर्म. मग आपण एक अजून कर्म आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण शॉर्ट टेक्स्ट पाहिलेली, कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्याचा भूतकाळ करा. मग या ठिकाणी राजा प्रधानाला बोलावतो, याचा अर्थ राजाने प्रधानाला बोलावले, झालं भूतकाळ, म्हणजे कर्म आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, याचा अर्थ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले, झालं भूतकाळ, याचा अर्थ त्या वाक्यामध्ये काय आहे तर कर्म आहे. म्हणजे हे झाले सकर्मक कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर जर एखादा आपण उदाहरण घेतला आपण, तर त्या ठिकाणी या ठिकाणी नंतर ती चित्र काढते, मग काढणारी कोण, ती वाक्यामध्ये कर्ता आहे. या ठिकाणी कर्ते सर्वनाम आलेला आहे, काढण्याची क्रिया कोण होते, चित्र. आणि या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी कर्ता आहे, हा झाला कर्म. आता या ठिकाणी कर्म हा चित्र आहे आणि ती काय आहे, कर्ता आहे. याच्या ठिकाणी जर आपण ने प्रत्यय लावला तर तिने चित्र काढले असं आपण वाक्याचा भूतकाळ करू शकतो. म्हणजे या ठिकाणी कर्म आहे, याचा अर्थ हे काय असतील, सगळे सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य असतील. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, वाक्य प्रयोगामध्ये कितीही लांबलचक असो, फक्त तीन वाक्यांचं वाक्य, एखादं वाक्य तीन शब्दाचं वाक्य असो किंवा अजून जास्त शब्दांचं वाक्य असो, एवढं गोष्ट लक्षात घ्या, त्या वाक्यामध्ये जर तुम्हाला कर्ता कर्म ह्या दोन गोष्टी जर ओळखता आल्या तर प्रयोग निश्चितच ओळखता येतो. कारण प्रयोग हा कोणावर डिपेंड आहे, तर कर्ता कर्म आणि क्रियापद ह्या तीनच घटकावर डिपेंड आहे. वाक्य कितीही लांबलचक असो, जसं आपण एखादं उदाहरणार्थ पाहू, एखादं वाक्य वाक्य आहे, लोक मला नेहमीच आंबे देत असतात, हा एक वाक्य आहे. एवढं मोठं वाक्य असेल पण याचा जर प्रयोग करायचा असेल तर प्रयोग करताना फक्त आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर तो ठेवायचा आहे कर्ता, त्याच्यानंतर कर्म. आता या ठिकाणी देत असतात, लोक मला नेहमीच आंबे देत असतात, देत असणारे कोण, तर लोक, या ठिकाणी हा झाला कर्ता. पटकन निवडता आला पाहिजे, देण्याची क्रिया कोणावर होते, तर आंब्यावर होते, म्हणजे हा झाला कर्म. या ठिकाणी आपल्याला कर्ताही आहे कर्मही आहे, कर्ता प्रथम विभक्तीत आहे, या ठिकाणी कर्म आहे. म्हणजे हे उदाहरण काय असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं असेल. एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं तुम्हाला आहे. चला यानंतर पाहूयात आपण अकर्मक कर्तरी प्रयोग.
चे वाक्य है। आता या ठिकाणी अकर्मक कर्तरी प्रयोग, तर अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय असेल, तर अकर्मक कर्तरी प्रयोगाची मी व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे की ज्या वाक्यामध्ये कर्म नसतो, कर्म असतो त्याला सकर्मक, कर्म नसतो त्याला अकर्मक म्हणतो आपण। तर या वाक्यामध्ये कर्म नसेल आणि कर्ता जर प्रथमात असेल तर तो वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं असेल। आता या ठिकाणी पहा, जसं आपण म्हटलं की गीता रस्ता विसरले हा एक वाक्य आहे, तर या ठिकाणी गीता रस्ता विसरले असं जर म्हटलं तर विसरणारी कोण? गीता। विसरण्याची क्रिया कोणावर होते? तर गीतावरच होते। म्हणजेच या ठिकाणी क्रिया ही कर्त्यापासून पुढे जात नाही, म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म नाही। मग कर्म आहे किंवा नाही, मी अजून तुम्हाला एक साठ सांगितलेली होती, कर्त्याला मे प्रत्यय जोडून त्या ठिकाणी वाक्याचा भूतकाळ करायचा। तर गीता रस्ता विसरली ऑलरेडी भूतकाळ आहे, कर्त्याला मे प्रत्यय लागू नाही, याचा अर्थ या वाक्यामध्ये कर्म नाही। मग कर्म नाही आणि कर्ता प्रथमत आहे, याचा अर्थ या ठिकाणी काय झालं? तर अकर्मक कर्तरी प्रयोग। आता याच्यानंतर जर आपण एखादं दुसरं उदाहरण पाहिलं तर आपण म्हटलं की ती घरी जाते, घरी जाते, जाणारी कोण? ती। कर्ता झाला, जाण्याची क्रिया कोणावर होते? तिच्यावरच होते। म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही, याचा अर्थ आणि कर्ता काय प्रथमत आहे, याचा अर्थ हा झाला अकर्मक कर्तरी प्रयोग। आता या ठिकाणी अजून जर वाक्य घेतलं आपण तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य त्या ठिकाणी घेता येतील। जसं आपण म्हणतो या ठिकाणी तिसरं उदाहरण घेतलं, ताईचे काल पुस्तक हरविले, बरोबर आहे। आता या ठिकाणी कर्ता आणि कर्ता चूक करायची नाही, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या। आता या ठिकाणी मूळ शब्द म्हटलं तर हर नारा कोण किंवा काय, कोणते उत्तर मिळत नसेल, काय काय करायचं, तर हरणार काय? पुस्तक। हरण्याची क्रिया कोणावर होते? पुस्तकावरच होते। या वाक्यामध्ये काही करता नाही, लक्षात घ्या। यानंतर पुस्तक, पुस्तक प्रथमामध्ये आहे, हरण्याची क्रिया कोणावर होते? पुस्तकावरच होते। म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही, याचा अर्थ हा काय असेल? तर अकर्मक कर्तरी प्रयोग असेल। त्याच्यानंतर जर अजून एखादं उदाहरण घेतलं तर सर्व पोपट उडाले, सर्व पोपट उडाले। आता या ठिकाणी उडणारे कोण? पोपट। उडण्याची क्रिया कोणावर होते? पोपटावरच होते। म्हणजे या ठिकाणी कर्म नाही, याचा अर्थ हा झाला अकर्मक कर्तरी प्रयोग। त्याच्यानंतर जर एखादं थोडस लांबण्याचं वाक्य घेतलं आपण, त्या वाक्यामध्ये तुम्हाला फक्त कर्ता आणि कर्म निवडता आलं पाहिजे, दुसरं काही नाही। तर या ठिकाणी जर आपण म्हटलं तर एखादं लांबण्याचं वाक्य घेतलं तर, जसं आपण म्हटलं या ठिकाणी एखादं लांबण्याचं वाक्य, प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक नसतो, प्रामाणिक नसतो। आता या वाक्यामध्ये पाहिलं प्रत्येक कुत्रा स्वभावाने प्रामाणिक नसतो, तर प्रामाणिक नसणारा कोण? कुत्रा। ह्या वाक्यामध्ये काय झाला? हा कर्ता झाला। प्रथमत आहे कर्तरी प्रयोग, प्रथमत आहे कर्तरी प्रयोग। मग वाक्यामध्ये कर्म आहे का? मग प्रामाणिक नसण्याची क्रिया कोणावर होते? तर ती कुत्र्यावरच होते। म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही, याचा अर्थ हा झाला अकर्मक कर्तरी प्रयोग। म्हणजेच या पद्धतीनं आपण सकर्मक अकर्मक हे दोनही प्रकार पाळलेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा, कारण याच्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि त्याच्यानंतर याच घटकावर आत्तापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न आपल्याला आमच्या व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहेत। म्हणून आमच्या चॅनलवर राहा। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।